महाराष्ट्रात संकट होतं त्यावेळी पंतप्रधान मोदी फिरकले नाहीत आणि आता मतांसाठी महाराष्ट्राच्या वाऱ्या करतायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्याचा अर्थसंकल्प भाजपचा शेवटचा अर्थसंकल्प होता, पुढच्या वेळी अर्थसंकल्प मांडायला भाजपचं सरकार नसेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. दोन निसर्ग वादळ, एक निसर्ग आणि त्योक्ते वादळ येऊन गेलं, पंतप्रधान आले होते, केंद्राची मदत आली होती, एक पैसा सुद्धा आलेला नव्हता. मला तुम्हाला हे जे सांगायचं ते हेच आहे की संकट आल्यानंतर पंतप्रधान इकडे फिरकले नाहीत, अजिबात फिरकले नाहीत. आता वाऱ्या करतायत, महाराष्ट्राच्या वाऱ्या. आता मध्ये दोन वेळा येऊन गेले, आता परत येत आहेत, साताऱ्याला जात आहेत, मग शिवनेरीला जातील, मग पोहरादेवीला जातील, पेणमध्ये येऊन जातील, जिकडे म्हणजे मतं पाहिजे असताना मेरे प्यारे देशवासियो. ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी मांडला, म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं, कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार आहे त्यांचं नसणार आहे. म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली आज.